सिन्नर तालुक्यातील भोगावती येथील किशोर लोखंडे यांच्या शेतातील चंदनाचं झाड तोडणारे 3 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मात्र असं असलं तरी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं वाहन वनपरिषद अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. भोगावती येथील किशोर लोखंडे यांच्या मालकीच्या शेतात चंदनाची झाड आहेत. अज्ञात 3 जण चंदनाचं झाड तोडत असताना लोखंडे यांनी या तिघांना पाहिलं. यावेळी तिघांनी MH21J485 क्रमांकाची मोटरसायकल घटनास्थळावर टाकून पोबारा केला. या संदर्भात वन विभागाने तक्रार करण्यात आली. वनक्षेत्र अधिकारी गणेश टिकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ईश्वर गायकवाड, राम वायाळ, पी.बी. तारडे, वाहनचालक तुंजाजी जवळे, दिलीप गवळी यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.